नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 यासाठी आपण युनिट क्रमांक 4 सुरू केलेला आहे. कम्युनिकेशन या युनिटमध्ये आज आपण प्रभावी संप्रेषणातील अडथळे याबद्दल अभ्यास करणार आहोत. बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, कालच्या सेशनचं जर आपण विचार केलेला तर काल आपण प्रभावी संप्रेषण यामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन असतं आणि त्याविषयी डिटेलमध्ये आपण अभ्यास कालच्याच लेक्चरमध्ये केलेला आहे. जर व्हिडिओ लेक्चर 2 आपण बघितलं नसेल तर नक्की बघा. आज आपण लेक्चर क्रमांक 3 अभ्यास करूया प्रभावी संप्रेषणातील काय असे अडथळे आहे ज्यामुळे संप्रेषण जे आहे कम्युनिकेशनमध्ये बॅरियर येत असतात. सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असेल टोटल 10 युनिट्सवर, कारण पेपर 1 टोटल 10 युनिट्स आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये दिसून येते. फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहे. या नोट्समध्ये आपल्याला 10 युनिटची थेरी प्रोव्हाइड केली जाईल. यासोबतच क्लासच्या ज्या PDFs आहेत त्यासुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे. या मॉक टेस्टमध्ये प्रत्येकी 50 प्रश्न 100 गुणांसाठी आहे. 2000+ MCQs ची सिरीज आहे. PYQ विथ डिटेल सोल्यूशन आपल्याला मिळणार. सोबतच वीकली टेस्ट आहे. या वीकली टेस्टमध्ये आपण मंडे टू फ्रायडे जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स अभ्यास करीत असतो एक वीकमध्ये, त्यावरच आधारित सॅटर्डेला आपली टेस्ट असतात, जेणेकरून वीकमध्ये जे आपण अभ्यास करीत आहोत त्याचा सुद्धा सराव होऊन जातं. महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 1 नवीन बॅच सुरू होत आहे 22 नोव्हेंबरपासून. या 22 नोव्हेंबरच्या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल्स नंबर्स आहे, यांच्यावर कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि फीज मात्र 3000 आहे, ज्यावर आपल्याला डिस्काउंटसुद्धा मिळेल. आणि मात्र 2400 रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो ही आपली युनिट क्रमांक 4 आहे कम्युनिकेशनवर आधारित. यामध्ये आपण मीनिंग बघितलं आहे कम्युनिकेशनचं. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन आणि इंटरकल्चरल कम्युनिकेशन विषयी आपण बघितलेलं आहे. यामधीलच एक पार्ट म्हणजे ग्रुप कम्युनिकेशन आणि क्लासरूम कम्युनिकेशन हा सुद्धा आपण जवळपास कव्हर केलेला. आणि हे टॉपिक आपण परत अभ्यासूया टाइप्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये. ओके, सोबतच आज आपण बघत आहोत बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता प्रभावी संप्रेषणामध्ये काय काय अडथळे आपल्याला पाहायला मिळतात ते आजच्या क्लासमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सो प्रभावी संप्रेषणातील अडथळे बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये आपल्याला अडथळे बघा. भाषिक अडथळा आपल्याला दिसून येते, लँग्वेजचं बॅरियर आपल्याला दिसून येते. जसं आपण मराठी भाषिक आहोत, है ना. सो आपल्याला कधी काय होऊ शकतं की बहुधा इंग्लिश समजण्यामध्ये आपल्याला काय होत असतं, कम्फर्टेबल नसतं. तर हा एक प्रकारचं काय आहे, आपण बघतो की हे एक प्रकारचं भाषेचा अडथळा आपल्याला दिसून येतं, बरोबर. यासोबतच फिजिकल जर तब्येत ठीक नसते, है ना, हे सगळ्या कारणामुळे भौतिक जे अडथळा आहे, फिजिकल बॅरियर आहे, ते होताना आपल्याला दिसून येतं. सोबतच आपण बघतो मानसिक अडथळे, है ना, घटनात्मक अडथळे आहे. जर समजा आपण कुठे काम करत आहो तर तेथील जे अप्पर लेवलची जी व्यक्ती आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळते की कशा प्रकारे जे आहे एक प्रकारचं वरच्या लेवलवर ऑर्गनायझेशनल बॅरियर पण असतं, है ना, अधीन असते आणि त्याच्या अधीन असलेल्या व्यक्तींच्या समस्या, काही आपले पर्सनल बॅरियर सुद्धा असू शकते, जेणेकरून कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होत नाही, बरोबर. बर चला, बर आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये आपण बघतो, है ना, बाधा मध्ये पहा. प्रभावी संप्रेषण चांगला होण्यासाठी आपण बघतो की मोस्ट इम्पॉर्टंट आहे मीडियम चांगलं राहायला पाहिजे, है ना. कारण जर आपला मेसेज जे आहे ते जर योग्यरित्या डिलिव्हर झालं नाही तर कम्युनिकेशन काय होऊ शकते, डिस्टर्ब होऊ शकते. इट मीन्स कम्युनिकेशनच्या प्रोसिजरमध्ये सेंडर आणि रिसिव्हर, है ना, हे दोघंही महत्त्वाचं आहे. आणि सेंडर सेंड करेल, रिसिव्हर रिसीव्ह करेल, पण मीडियम जे माध्यम आहे ते सुद्धा आवश्यक आहे, है ना. बर
कारण बघा, यांनी सेंड केलं पण हा जर योग्य अर्थ त्या मेसेजचा लावू शकला नाही तर कम्युनिकेशन मध्ये एक प्रकारे का होऊ शकतं, अडथळे येऊ शकतात, है ना। बर बर चला, तर बघा, प्रभावी संप्रेषणात मुख्य उद्देश एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला संवादाचा अर्थ समजावा हा आहे। कारण बघा, जेव्हा आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन याविषयी बोलत असतो तेव्हा नक्कीच आपल्याला लक्षात घ्यायला हवं की प्रभावी संप्रेषण काय आहे। यामध्ये सेंडर आणि रिसीव्हर, सेंडर जे काही माहिती रिसीव्हर पर्यंत पोहोचवत आहे, या रिसीव्हरला योग्य अर्थ त्या मेसेजचा लावता यायला हवं, हे महत्त्वाचं आहे। कारण बघा, कधी कधी काय होतं, जो प्राप्तकर्ता आहे त्याला सेंडरने जी मेसेज दिलेला आहे तो वेगळ्या प्रकारे समजतो। सो यातून काय होऊ शकतं, कम्युनिकेशन हा प्रभावी नाही असं आपण म्हणू शकतो। बरोबर, ज्या कारणामुळे अपेक्षित उद्दिष्ट साध्य होत नाही त्यांनाच आपण अडथळे म्हणणार। आता बघा, कम्युनिकेशनच्या प्रोसिजरमध्ये मी तुम्हाला सेंडर विषयी सांगितलेलं आहे, सोबतच काहीतरी यांचं मीडियम असतं, माध्यम असतं, आणि यासोबतच आपलं रिसीव्हर सुद्धा। आपण या बाबींचा अभ्यास यापूर्वीच केलेला आहे। बरोबर, आता कम्युनिकेशनच्या प्रोसिजरमध्ये सेंडर काहीतरी सेंड करत आहे रिसीव्हरला, है ना, पण हा योग्यरित्या जर त्याचं अर्थ लावू शकला नाही, है ना, तर त्याला आपण प्रभावी संप्रेषणातील बाधा म्हणू शकतो। मग ते बाधा भौतिक, फिजिकल, है ना, पर्सनल अशा काहीही असू शकतात। ओके, प्रभावी संप्रेषणात बघा, पहिला आहे भाषिक अडथळा, है ना। भाषा ही आपले विचार व्यक्त करण्याचे माध्यम आहे, आणि भाषेतून बघा, थोडेसे भाषेचे ज्ञान कमी असणे, जसं होऊ शकतं की आपल्याला तेलुगू कळत नाही, सो हे एक प्रकारचं काय आहे, लँग्वेज बॅरियर आहे। होऊ शकतं आपल्याला प्रभावीपणे इंग्लिश येत नाही किंवा नाही आपण एवढं अंडरस्टँड करू शकत, तर शब्द जे आहे, भाषा जी आहे त्याचं कमी ज्ञान असल्यामुळे आपण त्यांचा मीनिंग जे आहे ते आपण वेगळा लावू शकतो। सो त्यामुळे लो लँग्वेज नॉलेज हा एक महत्त्वपूर्ण कारण आहे अडथळा, म्हणजे संप्रेषणात अडथळा येण्याचं। ओके, आजच्या एकात्मतेमुळे विविध देशांमध्ये दळणवळणाची आवश्यकता आहे, पण माणसाला सर्व भाषा याचे ज्ञान असेलच अशी नाही। भाषिक ज्ञानाअभावी दळणवळणात म्हणजे संवादामध्ये अडथळे येत असतात, जेणेकरून भाषा न कळणे, त्या भाषेविषयी आपल्याला माहिती नसणे, है ना, तर हा एक महत्त्वाचा कारण आहे। अर्थाची अस्पष्टता, जर संवादासाठी योग्य शब्द वापरले नाहीत आणि संवादाचा अर्थ स्पष्ट करायचा असेल तर रिसीव्हर प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ लावण्याची शक्यता वाढते, ना, ज्यामुळे संवादात अडथळा येत असते। आता बघा, आपल्याला सांगायचं एक आहे आणि समोरचा व्यक्ती जर त्याचं दुसरंच अर्थ काढत आहे तर हे सुद्धा संप्रेषणातील एक बाधा आपण म्हणू शकतो। हे सुद्धा संप्रेषणाला कुठे ना कुठे काय प्रभावी करताना आपल्याला दिसून येते। तांत्रिक भाषेचे ज्ञान नसणे, आता बघा, विविध व्यवसाय आहे, संस्था असतात, डिपार्टमेंट्स असतात, या ठिकाणी स्वतःची खास तांत्रिक भाषा असते। फॉर एक्झाम्पल, कम्प्युटर्स लँग्वेज असतात, है ना, बायनरी नंबर्स वगैरे असतात, है ना। सो सर्वांनाच ही भाषा अवगत नसते। जर कम्प्युटरचे लँग्वेजेस विषयी जर आपण विचार केला तर ते आपल्या सगळ्यांनाच कळतात असं नाही, है ना। तांत्रिक भाषेत आपण बघतो, तांत्रिक भाषेत मेसेज इतर लोकांना कळवल्यामुळे ते समजू शकत नाही, त्यामुळे संवादामध्ये अडथळे येत असतात, है ना। फॉर एक्झाम्पल, आपण कम्प्युटरचं बोलत आहोत की कम्प्युटर जी आहे त्याची एक मशीन लँग्वेज असतं, बायनरी लँग्वेजेस असतात, तर ते आपल्याला कळत नाही। सो अशा वेळी काय येऊ शकते, तांत्रिक भाषेचे ज्ञान नसण्यामुळे आपल्याला अडथळा येऊ शकतो। सोबत सांस्कृतिक फरक आहे, है ना, कारण वेगवेगळे संस्कृतीमध्ये वेगवेगळे चिन्ह असतात, वेगवेगळे रीती रिवाज रूढी परंपरा आपल्याला दिसून येतात, है ना, आणि सांस्कृतिक आदर्श अपेक्षा विश्वास समजू शकतील तेव्हाच आपण संवाद जे आहे, संप्रेषण जे आहे ते प्रभावी आपलं होऊ शकतो। तर संस्कृतीत संप्रेषण सोयीस्कर करण्यासाठी आपल्याला त्या सांस्कृतिक पार्श्वभूमी किंवा त्या संस्कृतीविषयी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे। यासोबतच काही शारीरिक अवरोध असू शकतात, है ना। हे भौतिक अडथळ्यामध्ये बघा, जसं वारंवार पेन
पढणे वाचवणे, जसं बघा ना, समजा एक क्लासमध्ये तुम्ही बसून आहात आणि पूर्ण वर्ग शांत असल्यावर एक जर व्यक्ती किंवा एक स्टुडंट हा पेन जर नेहमी वाजवत असेल असा बेंचवर, सो हे एक प्रकारचं काय आहे, बॅरियर आहे. टायपिंग मशीन पहा, टक 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 असा आवाज करीत असते, सो हे एक प्रकारचं बॅरियरच आहे, है ना. आता समजा दोन व्यक्ती बोलत आहे आणि या मध्येच तुम्ही जर चहा कॉफी नेऊन देत आहे, तर त्या दोन व्यक्तींचं जे कम्युनिकेशन आहे त्यामध्ये हे चहा कॉफी काय कुठं ना कुठं बॅरियर ठरत असते. तर हे सगळं फिजिकल अवरोध यामध्ये येणार. सायकोलॉजिकल मध्ये बघा, पूर्वकल्पना, समजा जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेटत आहात आणि त्याविषयी तुम्ही आधीपासूनच आपल्या मनामध्ये काही कल्पना करून ठेवलेली आहे, तर त्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, आपलं कम्युनिकेशन जे आहे ती इफेक्टिव होऊ शकत नाही. सोबतच आहे, जर समोरचा व्यक्ती बोलत आहे आणि त्यांच्या बोलण्याकडे आपल्या लक्षच नाही, तर आपलं कम्युनिकेशन डिस्टर्ब होणार. मतभेद असणं समोरच्या व्यक्ती प्रतिकूल भावना निर्माण केलेलं असं गृहितके असावी, त्या व्यक्तीविषयी मानसिक भीती, या सगळ्या सायकोलॉजिकल आपल्याला कारणे दिसून येते याविषयी आपल्या बॅरियर ऑफ कम्युनिकेशन मध्ये. प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता हे संप्रेषण प्रक्रियेत मुख्य मुद्दे आहे, कारण या दोघांच्या माध्यमातून आपली कम्युनिकेशनची जी प्रोसेस आहे ती चालत असते, है ना. आता बघा, या दोघांमधून जर एकालाही, म्हणजे इच्छा नसणे, है ना, जर या दोघांमधून एकाला जर इंटरेस्ट नाही आहे कम्युनिकेशन करण्यामध्ये, ती इंग्लिशमध्ये इंटरेस्ट लिहा आणि मराठीमध्ये इच्छा लिहा, ठीक आहे. तर नाही आहे इच्छा, सो त्यामुळे सुद्धा आपलं कम्युनिकेशन हा इफेक्टिव होऊ शकत नाही. तर हे सुद्धा प्रभावी संप्रेषणात बाधा निर्माण करताना आपल्याला दिसून येते. ओके, यानंतरच आहे पूर्वकल्पना. ओके, सो पूर्वकल्पना म्हणजे काय, तर पूर्वकल्पना जी आहे, समोरच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला म्हणजे माहितीकडे तुम्ही जर त्यांच्या लक्ष देत नाही, आपल्या श्रद्धा आणि आदर्शाचा विरुद्ध समजा जर समोरचा व्यक्ती बोलत आहे, सो होऊ शकतं आपलं कम्युनिकेशन जे आहे, जी प्रक्रिया आपण करीत आहोत किंवा सेंडर आणि रिसिव्हर यांचं जे कल्पना आदर्श हे मिळत नाही आहे, आणि त्या व्यक्तीविषयी जर आपण पूर्वकल्पना मनात धरून ठेवलेल्या आहे, तर त्यामुळे सुद्धा आपलं कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह होत नाही. ओके, यासोबतच मानसिक आपल्याला भ्रम असेल ना, तर त्यातून ग्रसलेली बचावात्मक वृत्ती यामुळे सुद्धा संप्रेषित संदेशावर त्वरित प्रतिक्रिया देते, ज्यामुळे संदेशाचा खरा अर्थ न समजून एक वेगळाच अर्थ आपण त्यातून काढू शकतो. तर यातून सुद्धा आपण बघतो की कम्युनिकेशन जे आहे त्यामध्ये बॅरियर निर्माण होत असतात. सोबतच इंडिव्हिज्युअल डिफरेन्सेस प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, कारण प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीपेक्षा नक्कीच भिन्न आहे. ओके, म्हणजे पर्सनल डिफरेन्सेस सुद्धा आपले कम्युनिकेशन जे आहे त्याला इफेक्ट करू शकतात. तर जर बघा, जर प्रेषक आणि प्राप्तकर्ता यांच्यात वैयक्तिक मतभेद असतील, है ना, जसे कल्पनांना समर्थन न देणे, समजा एखाद्या मुद्द्यावर तुम्ही दोन व्यक्ती सेंडर आणि रिसिव्हर बोलत आहात, है ना, आणि या दोन्ही व्यक्तीमधून जर एक व्यक्ती, फॉर एक्झाम्पल हा बी पर्सन, ए पर्सनला त्याच्या व्ह्यू सोबत जर तो मत ऐक्य नाही ठेवत, है ना, सोबतच विरुद्ध भावना ठेवतो, है ना, किंवा त्याचं बोललेलं त्याला आवडत नाही, तर हे काय आहे, वैयक्तिक भिन्नता किंवा वैयक्तिक फरक आहे, ज्यामुळे आपल्या प्रभावी संप्रेषणाला कुठे ना कुठे हे इफेक्ट करताना आपल्याला दिसून येते. सो प्रभावी संप्रेषणात वैयक्तिक फरक हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण बॅरियर ठरतो. सोबतच संस्थात्मक अडथळे आहे, ऑर्गनायझेशनल बॅरियर्स आपल्याला दिसून येते. आता एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा आपण कार्य करतो त्या ठिकाणी बहुधा नियम असतात, त्यास तत्वे असतात, है ना, आणि प्रत्येक स्तरावर संप्रेषण प्रणालीचे नेटवर्क्स तयार झालेले असतात. नेटवर्क्स इन द सेन्स, जसं बघा, है ना, दोन जर मॅनेजर आहे, ऑब्व्हियसली या दोघांचं व्यवस्थित पटेल. नॉर्मल वर्कर आहे समजा, तर या सगळ्यांचं काय आहे, बोलणं सारखं आहे, है ना. सो हे सुद्धा म्हणजे वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा प्रकारची सुद्धा आपण बघतो की संस्थात्मक अडथळ्यामध्ये हा सुद्धा कम्युनिकेशन मध्ये एक बॅरियर ठरत असतो, है ना. सोबतच नियमांची जास्त क्लिष्टता संप्रेषण प्रभावात अडथळा आणतो.
संप्रेषणाचा अभाव, संप्रेषणातील काही परिच्छेद अफवा है ना, या कारणामुळे सुद्धा संप्रेषणामध्ये आपण बघतो की समस्या उद्भवत असतात. सो हे काय आहे? प्रभावी संप्रेषणातील हे अवरोध आहे, बाधा आपल्याला दिसून येतात. सो म्हणायचं असं आहे की एक प्रभावी संप्रेषण करण्यासाठी है ना, ओके, प्रभावी संप्रेषण करण्यासाठी एक सेंडर असतो, एक रिसीवर असतो, है ना. सेंडर आणि रिसीवर या दोघांमधून एकाला जरी रस नाही तर आपलं जे कम्युनिकेशन आहे ते इफेक्टिव्ह होणार नाही. सोबतच अर्थांची स्पष्टता नसणं, जर ए पर्सन एक वेगळ्याच गोष्टीविषयी सांगत आहे आणि बी त्याला जर वेगळ्या वेमध्ये घेत आहे तर हे सुद्धा कुठे ना कुठे कम्युनिकेशनमध्ये बाधा ठरतं. सोबतच लँग्वेज बॅरियर सुद्धा आपल्याला दिसून येते की जर मराठी योग्यरित्या कळत नाही है ना, सो होऊ शकतं की मी काय बोलत आहे हे समजण्यास आपल्याला बाधा येत असेल, समस्या येत असेल. सो याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, याला सुद्धा आपण म्हणणार आहे कम्युनिकेशन मधील बॅरियर. ओके, सोबतच बघा, संबंधित संस्थेच्या प्रत्येक स्तराची उद्दिष्टे निश्चित केली जातात. ही उद्दिष्टे संघर्षातून जन्म होतात. आता संप्रेषण विवाद कमी करते, चुकीची माहिती किंवा तक्रार संदेश प्रसारित केले जातात त्यामुळे व्यत्यय निर्माण होत असतो. आता कधी कधी काय होतं, चुकीची माहिती आपण प्रसारित करून देत असतो है ना, काय म्हणतो आपण, फॉल नॅरेटिव्ह ज्याद्वारे निर्माण होत असतात आणि त्याला पूर्णतः प्रसारित करणे, हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, संप्रेषणातील बाधा आपल्याला दिसून येतात. ओके, चला गोंगाट बघा, नॉईस बघा, ठीक आहे. हा सुद्धा संप्रेषणातील म्हणजे कम्युनिकेशन मधील सगळ्यात मोठा आपल्याला काय दिसून येते, बॅरियर दिसून येते है ना. जसं कारखाना आहे समजा, आणि या कारखान्यामध्ये खूप आवाज, मशीन्स असतात कारखान्यामध्ये, आणि या मशीन्सच्या आवाजामध्ये दोन व्यक्ती जर संवाद करीत आहे तर त्यांचा आवाज न येणे है ना, ऐकून जाणे, हे सुद्धा आता ऐकूच आलेलं नाही तर संप्रेषण कुठून होणार. सो ऑब्व्हियसली कम्युनिकेशन यातून डिस्टर्ब होत असतं, त्यामुळे हे सुद्धा म्हणजे मशीन्सचा आवाज असणं है ना, हा सुद्धा एक कम्युनिकेशन मधील बाधा आपल्याला दिसून येते. आता बघा, टीव्ही आपण बघत आहो, काहीतरी मूवी आपल्या टीव्हीवर सुरू आहे आणि एवढ्यातच समजा इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे, सो यातून काय होणार, आपलं डिस्टर्ब होणार टीव्ही पाहणं है ना. हा, सोबतच ध्वनी लहरीमध्ये बिघाडात रेडिओ मोबाईलवर परिणाम होतो है ना, आवाजच येत नाही, नेटवर्कचे इश्यूज असतात. फॉर एक्झाम्पल, आता हा क्लास सुरू आहे आणि समजा आपलं नेटवर्क जे आहे ते गेलेला समजा है ना, सो यातून काय होणार, आपलं क्लास डिस्टर्ब होईल है ना, ऑब्व्हियसली क्लास डिस्टर्ब होणार. तर हा सुद्धा काय आहे, कम्युनिकेशनमध्ये एक बॅरियर आपल्याला दिसून येतो. त्यामुळे प्रभावी संप्रेषणामध्ये आपलं नेटवर्क, आवाज, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं आवश्यक आहे. सेंडर आणि रिसीवर ह्या दोघांनाही कम्युनिकेशनचा जे अर्थ सांगायचा आहे तो योग्यरित्या समजला तेव्हाच कम्युनिकेशन इफेक्टिव्ह आहे, आणि जर समजला नाही तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह नाही अशा प्रकारचं आपण म्हणत असतो. यासोबतच वेळ आणि अंतर सुद्धा कम्युनिकेशन मध्ये बॅरियर ठरत असतात. आता टाइम अँड डिस्टन्स कशा प्रकारे कम्युनिकेशन मध्ये बॅरियर ठरतं तर बघा, प्रेषक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संवादांचे नैसर्गिक परिणाम. सध्याच्या काळात आपण संगणक बघतो, व्हिडिओ कॉन्फरन्स बघतो, ईमेल बघतो, टेलिग्राफ आहे, इंटरनेट आहे, स्पीड पोस्ट, अशा सारख्या सगळ्याच नवनवीन सुविधा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. परंतु काही वेळा यांत्रिक बिघाडामध्ये सेवा विभागातील सेवा पुरवत नाही, ज्यातून सेंडर जे आहे आणि रिसीवर जो आहे या दोघांमध्ये व्यत्यय निर्माण होतात, म्हणजे अडथळे निर्माण होत असतात. तर याला आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणणार का? ऑब्व्हियसली नॉट. आता बघा, प्रभावी संप्रेषण करण्यासाठी सेंडर आणि रिसीवर एकमेकांचं समोरच असावे असं काहीच नाही. आपण व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू सुद्धा एकमेकांशी कनेक्टेड आहो, आणि हे दोघंही पर्सन जेव्हा एकमेकांशी बोलत आहे याच वेळी समजा नेटवर्क नसणे है ना, किंवा आपले जे गॅजेट्स आहे यांचं चार्जिंग समाप्त होऊन जाणं, हे सुद्धा आपल्याला काय दिसून येतं, प्रभावी संप्रेषणातील एक अडथळा आपल्याला दिसून येतं.
किंवा जर तुम्ही स्पीड होस्ट करीत आहे आणि सेवा देण्यामध्ये खूप डिस्टर्बन्स येत आहे, खूप वेळ लागत आहे, तर यातून सुद्धा आपलं कम्युनिकेशन हा प्रभावी होणार असं म्हणू शकत नाही. सो टाइम अँड डिस्टर्ब हा सुद्धा कम्युनिकेशन प्रभावी संप्रेषणामध्ये एक बॅरियर ठरत असतो. आता वैयक्तिक अडथळ्यामध्ये वरिष्ठांचे अडथळे बघा, की जर वरिष्ठ आहे ना, तर प्रत्येक संस्थेत एक वरिष्ठ अधिकारी असतो. ऑब्व्हियसली प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये आपण बघतो की एक हेड असतात ना, हां हेड असतात, आणि त्याला कार्य पूर्ण करण्यासाठी अधीनस्थ जे आहे, म्हणजे त्यांच्या जवळ कार्य करीत असणाऱ्या पर्सन्स जे आहे, त्यांच्यासोबत संवाद साधावा लागतो ना. तर कुठे ना कुठे अधीनस्थांचं सुद्धा आपण बघतो की अडथळे निर्माण होत असतात, जसं की प्रेरणांचा अभाव असणे, त्यांच्याकडे मोटिवेशन नसणं ना, ज्यामुळे ते योग्यरित्या कार्य करू शकत नाही. तर यातून जर हा जो सेंडर आहे कितीही मॅसेज व्यवस्थितरित्या देत असेल, पण रिसिव्हर त्याला मान्य करायलाच तयार नाही, तर हा सुद्धा कम्युनिकेशनमधील एक बॅरियर आपल्याला दिसून येते. दळणवळणाच्या बाबतीत अधीनस्थ आणि त्यांच्या वरिष्ठांबद्दल जागरूकतेचा अभाव असणं ना, लॅक ऑफ अवेअरनेस असणं, जेणेकरून काय होत आहे, आपलं कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव होत नाही. तर हे सुद्धा प्रभावी संप्रेषणात कुठे ना कुठे बाधा होताना आपल्याला दिसून येते. ओके, सो अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये आपण प्रभावी संप्रेषणातील अडथळे यांच्याविषयी आपण अभ्यास केलेले आहे ना. हे अडथळे आपल्याला व्यवस्थितरित्या हायलाइट करून घ्यायचे आहे ना, कारण कम्युनिकेशन यामध्ये बघा, बाधा निर्माण करणारे खूप सारे घटक आपल्याला दिसून येईल, ज्यामध्ये शारीरिक अवरोध आहे, सांस्कृतिक आहे, तांत्रिक आहे, अर्थ नसणे, भाषांचं ज्ञान नसणे, हे सगळे काय आहे कम्युनिकेशनमध्ये असणारे अडथळे आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये आपण प्रभावी संप्रेषणामधील अडथळ्यांचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण टाईप्स ऑफ कम्युनिकेशनचा अभ्यास करूया. ओके, सोबतच अशाच प्रकारे क्लास बघत राहा, सेशनला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.